नमस्कार, आज आपण अजिबात सोडा न वापरता जाळीदार अशी मऊसूद आंबोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर पाहूया रेसिपी. इथे मी 3 वाट्या साधा तांदूळ घेतलेला आहे, जो आपण इडलीसाठी वापरतो तो घेतलेला आहे. 3 वाटी तांदळासाठी 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथी दाणे घालणार आहे आणि स्वच्छ धुवून 6 ते 7 तास भिजवण्यासाठी ठेवणार आहे. 6 ते 7 तासानंतर आपण पाहूया. 6 ते 7 तास झालेले आहेत, मस्त आपले डाळ तांदूळ भिजलेले आहेत. आता आपण मिक्सरला बारीक फिरवून घेऊया, पण त्याआधी त्यामध्ये 1 वाटी 10 मिनटं भिजवलेले पोहे घालायचे आहेत. ह्यामुळे आपल्या आंबोळ्या खूप मऊसूत होतात. तुम्ही कधी पोहे घातले नसतील तर नक्की 1 वाटी पोहे घाला आणि आपण हे मिश्रण वाटून घेऊया. अशाच पद्धतीने सर्व डाळ तांदूळ मी आता मिक्सरला फिरवून घेणार आहे. सर्व आपलं मिश्रण मिक्सरला वाटून झालेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एका डायरेक्शननी आपण फिरवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण आपलं पीठ मिक्स झालेलं आहे. आता हे पीठ आपण झाकून रात्रभर आंबवण्यासाठी ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहूयात. मस्त असं आपलं पीठ आंबलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असं पीठ वर आलेलं आहे. हे बघा, मस्त छानच, किती छान असं पीठ आपलं आंबोळ्यांसाठी तयार झालेलं आहे. आता आपण यातलं थोडंसं पीठ काढून घेऊया बाऊलमध्ये आणि त्यामध्ये फक्त आता आपण इथे मीठ घालायचं आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घालूया. आंबोळ्यांसाठी थोडं घट्टसर असं मिश्रण लागतं, त्यामुळे अगदी थोडं पाणी आपण इथे घालायचं आहे. हे बघा, पूर्ण संपूर्ण मिक्स करून घेऊया. किती छान असे बबल्स आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला अंदाज आलाच असेल की पीठ आपलं किती छान असं आंबलेलं आहे. हे बघा, आता आपण आंबोळी तव्यावर घालूया. नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, तवा तापलेला आहे, थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि टिश्यू पेपरनी क्लीन करून त्यावर आपण आंबोळी घालायची आहे. अशी जाडसर अशी आंबोळी घालूया. हे बघा, तुम्ही पाहू शकता किती छान अशी जाळी आलेली आहे आपल्या आंबोळ्यांना. आता 1 मिनिटभर आपण झाकण ठेवायचं आहे. एक मिनिटभर झालेला आहे. आता आपण पाहूयात. आता आपण आपली आंबोळी पलटी मारूया. थोडंसं तेल वरून घातलेलं आहे मिठून. मस्त अशी आपली आंबोळी तयार झालेली आहे. दुसरी बाजू पण 1 मिनिटभर शेकून घेऊया. मस्त अशी अगदी जाळीदार आंबोळी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने नक्की आंबोळी ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.